मी पण पुणेकरच आहे खरी, पण पुणेकरांना आपल्याला फार सवय आहे की दुरुस्त करायचं, जरा कोणी चुकीचं बोललं की दुरुस्त करायचं, कारण त्यांना ती पुणेरी सदाशिव पेठीच मराठी लागते. माझी सवय अशी आहे की मी शिंग मोडून घुसते त्यांच्यात. आवडणार नाही तरुणांना, तर नाहीच आवडणार, पण मला असं वाटतं की आता या तुझं आपलं मराठीवर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. काय सांगशील आम्हाला, काय बघायला मिळणार आहे दुसऱ्या भागात? धमाल धमाल बघायला मिळणार आहे. कुठतरी एक दडपण होतं का की बाबा अशी इमेज आपण करत असतो, तर हे होतं की अरे बाबा ह्या वयाला ही गोष्ट शोभत नाही असं असतं एक पर्टिक्युलर, तर तसं कुठं माइंड मनात होतं का तुझ्या, किंवा काही टेन्शन होतं का? माझ्या नव्हतं, मला अजिबात टेन्शन नव्हतं. कारण असं आहे की जेव्हा डोमेनी मला ही भूमिका समजावून सांगितली अशी अशी आहे, आणि त्याच्या डोक्यात ती जी भूमिका आहे तशी खरी मी आहे. त्याच्या डोक्यात तशी आहे मी. मी आत्ता आत्तापर्यंत तुम्ही मला तू तिथे मी किंवा असं या सिनेमांमध्ये पाहिलं असेल, ती इमेज माझी सिनेमातली आहे. खरी इमेज ही आहे, कारण मी धमाल मस्ती मजा करणारी बाई आहे. एक टीम वर्क करताना बरेचसे हेवे दावे असतात किंवा हे असतात, तर तसं कुठं काही हे करायला लागलं का, किंवा नवीन पिढीशी जुळून घेणं किंवा असं काही? फारसं नाही करायला लागलं, कारण माझी सवय अशी आहे की मी शिंग मोडून घुसते त्यांच्यात. म्हणजे आता त्या वयाची जी मुलं आहेत त्यांना माझ्याबरोबर ऑकवर्ड वाटता कामा नाही, किंवा मला त्यांच्या बरोबर वाटता कामा नाही, आणि मलाही मुलं आहेतच ना, म्हणजे त्यांच्या बरोबरीने पाहायला गेलं तर त्यांना समजून घेताना मला त्यांच्या एवढं व्हावं लागतंच का नाही अनेक वेळेला. तर तसंच हे काही फार फरक आहे असं वाटलं नाही मला. आणि आमच्या दोन्ही नवीन ज्या मुली आल्या त्यांचं त्यांनाही कळलं नाही की त्या आमच्यात कधी मिसळून गेल्या, ते इतक्या छान मिक्सअप झाल्या. म्हणजे शिवानी बरोबर तर मी रूम शेअर केली तिथे, अगदी नवीन मुलगी, काही मला माहिती नव्हतं तिचं, पण आली ती अशा छान पहिल्या दिवसापासून सुहास मावशी करत इतक्या आम्ही एकत्र झालो होतो. मग खाली म्हणजे स्वयंपाकघरं पण होती आमच्या घरांना, तर तिथे असं की मग आज मी ऑमलेट करते, मग तू खाणार आहेस का? की हो करणार, चालेल. मग मी थालीपीठाची भाजणी आणली, म्हटलं बरं ठीक आहे, मग थालीपीठ मी करते. असं आमचं ते एकमेकींच्यात मग सिद्ध्याला बोलाव, क्षितीला बोलाव, ये भाजणीचं थालीपीठ खायला, असं ते आमचं सगळं इतकं छान जमलं होतं. त्याच्यामुळे शिवानी ही कुणीतरी वेगळी मुलगी आहे, नवीन या ग्रुपमध्ये आली असं मला कधीच वाटलं नाही. आणि रिंकूचंही सेम, रिंकूची तर इतकी मजा आली मला, कारण तिचं एक ते ग्रामीण बोलणं आहे ना, थोडंसं ते ऐकायला फार गोड वाटतं. म्हणजे आपल्या मी पण पुणेकरच आहे खरी, पण पुणेकरांना आपल्याला फार सवय आहे की दुरुस्त करायचं, जरा कोणी चुकीचं बोललं की दुरुस्त करायचं, कारण त्यांना ती पुणेरी सदाशिव पेठीच मराठी लागते. तर तसं नाही आहे ना, म्हणजे मागे पु ल देशपांडेंनी कुठेतरी म्हटलेलं, आता मला कुठे आठवत नाही, की या प्रत्येक भाषेचा लहेजा, म्हणजे मराठी भाषेतले जेवढे म्हणून वेगवेगळे काय म्हणू त्याला डायलेक्ट्स आहेत, त्याची एक प्रत्येकाची वेगवेगळी मजा आहे. आणि ती कानाला खूप गोड वाटते. वराडमध्ये गेल्यावर ते वराडी ऐकायला इतकं छान वाटतं, तसं अकलूजून आलेली हिचं मराठी ऐकायला फार गोड वाटतं. आणि ती शोभली इतकी छान त्या भूमिकेमध्ये, कारण निर्मितीची सून म्हणून आली आहे. आता निर्मिती जशी वास्तविक निर्मिती मालवणी आहे, हा, पण ती बघा ती सोलापुरी मराठी सुंदर बोलली आहे ती पहिल्या भागात, हा पहिल्या भागात. आणि तसंच आता रिंकू आल्यावर त्या दोघींचं ते मराठी ऐकायला मिळतं, ते फार गोड वाटतंय. आणि मला वाटतंय प्रेक्षकांना ते खूप मजा येईल. आताचे जे जनरेशन आहे त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता, किंवा काय एक मेसेज थ्रू देऊ इच्छिता ह्या चित्रपटाद्वारे किंवा तुमच्या? आवडणार नाही तरुणांना, तर नाहीच आवडणार, पण मला असं वाटतं की आता या इतक्या टेक्निकॅलिटीजमधनं बाहेर या. टेक्निक वापरलं तर पाहिजे, ते आपल्याला पुढे नेतं आहे हेही मला मान्य आहे, पण इतके यंत्रांवर नका अवलंबून राहू असं मला वाटतं स्वतःला. की एक साधी गोष्ट सांगते की आमच्या लहानपणी, आता मी केले नाहीत ते सोडा, पण पाडेपाठ करायला लागायचे, पाडेपाठ करायला लागायचे. 15 मी जेमतेम केले होते, पण अदरवाईज म्हणजे माझा नवरा गणितात खूप चांगला होता, त्याची आउटकीपर्यंत पाठ होते पाडे.
अडीच की औटकी म्हणजे साडेतीन साडेतीन दोन सात अशी औटकी असते ती. हे पाढे त्यांचे 100 पर्यंत पाठ होते. त्याच्यामुळे परदेशात कुठेही गेलं ना तर ते कॅल्क्युलेटरने आजच्या आजच्या करेपर्यंत याचा हिशेब झालेला असायचा. आता हे चांगलंय का वाईट आहे हे पर्सनल प्रत्येक जण ठरवेल, पण मला असं वाटतं की इतकं टेक्निकच्या हारी म्हणजे आता अहो 4 लोक बसली तर बघावं तो प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये एकमेकांशी बोलतच नाहीत, संवाद कसं चढणार तुम्ही? आणि तो साधायला पाहिजे माणसाने माणसाच्या जवळ यायला पाहिजे. ते तुम्ही एकमेकांशी बोलून जसे जवळ येता तसे मेसेज पाठवून नाही येत. तर तशी माणसं जवळ यायला पाहिजेत. आता हे ट्रिपला जे जातात, आम्ही जे गेलो एका ट्रिपला, इथे हाच मला अनुभव आला की सगळेजण हपापलेले असतात एकमेकांशी बोलायला. तिथे नाही कोणी मोबाईल उघडून बघत. बरेच वेळेला असं असतं की अरे इथे रेल नाहीये, बरं चला गप्पा मारूया. तर याच्यातनं बाहेर यावं असं मला वाटतं. की हेही मी सांगते की टेक्नॉलॉजीच्या मी विरुद्ध नाही. माझा स्वतःचा मुलगा गुगलमध्ये, हे गुगलवरती आहे, त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये PhD केलेलं आहे. सो टेक्निक माझ्या घरात भरपूर आहे, पण त्याला स्वतःला अजूनही बाजाची पेटी काढून बसून वाजवायला आवडतं. तो पटकन ऑर्गनवर नाही बसायला जात. तो म्हणतो तिथली काय 4 बटणं अशी अशी केली की होतं. पेटीतनं आवाज काढताना जी मजा येते ती त्याच्यात नाही येते. सो आवडेल ना आवडेल मला माहित नाही, पण हे माझ्या मनातली अगदी गोष्ट आहे म्हणून मी सांगेन. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल, का बघावा जिम्मा 2? जिम्मा 2 बघायचा कारण अत्यंत सुंदर सिनेमा केलेला आहे. माणसा माणसांची रिलेशन्स कशी असावीत याचं एक आदर्श उदाहरण म्हणून तुम्हाला बघायला मिळेल. आणि कुठेतरी एक स्वतःलाही जाणवेल की आपणही असंच एकमेकांच्या सान्निध्यात आपली मजा, आपला आनंद घेता आला पाहिजे. नक्कीच प्रेक्षकांनो, त्यासाठी तुम्हाला 24 नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन झिम्मा 2 बघायला लागेल. थँक्यू.